आज माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जी काही घोषणा केली त्याचं मनपूर्वक स्वागत करू। ही मागणी 16 नोव्हेंबर या दिवशी मी स्वतः महाराष्ट्र राज्याच्या वतीनं, मंत्रिमंडळाच्या वतीनं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं स्वतः जाऊन मनसुख मांडवियाजी जे आरोग्य खात्याचे देशाचे मंत्री आहेत त्यांच्या स्वतः कार्यालयात जाऊन अपॉइंटमेंट घेऊन ही मागणी मी केली होती। आणि या मागणीमध्ये प्रामुख्याने आम्ही जी मागणी केली होती ती म्हणजे मुलांचं वॅक्सिनेशन व्हावं। आज 15 ते 18 वयोगटातील मुलांचं वॅक्सिनेशन करण्याचं मान्य झालेलं आहे, स्वागत आहे। नंबर 2, यामध्ये हेल्थ वर्कर्स आणि जे एसेन्शियल सर्व्हिसेसचे जे वर्कर्स आहेत म्हणजे जे खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन वर्कर्स आहेत या सगळ्यांना बूस्टर डोस मान्य केलं त्याचं पण मनापासून स्वागत आहे। आणि 60 वर्ष आणि कोमॉर्बिड असलेले, सहव्याधी असलेले जे काही लोक आहेत त्यांनासुद्धा बूस्टर डोस मान्य केलं त्याचं पण स्वागत आहे। त्यामुळे ही मागणी आम्ही सातत्याने रेटत होतो आणि ती आज मागणी मान्य झाल्याचं मनापासूनचं समाधान आहे, आनंद आहे। आणि मला विश्वास आहे की ओमिक्रॉनच्या वाढत्या असलेल्या या परिस्थितीमध्ये हा बूस्टर डोस आणि मुलांना खऱ्या अर्थाने वॅक्सिनेशन निश्चित प्रकारे फलदायी ठरेल आणि याची अत्यंत गरज होती। मी म्हणेल नीड ऑफ द आवर ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं आज या गोष्टीची या संदर्भाने निश्चित प्रकारे योग्य असं पाऊल या लसीकरणाच्या संदर्भात झालेलं आहे। आम्ही आता आरोग्य विभागाच्या वतीनं हा जो धडक कार्यक्रम आहे याचं अत्यंत परफेक्ट नियोजन करून 60 वर्ष सहव्याधीचे लोक, हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स आणि 15 ते 18 वयोगटातील मुलं यांचं संपूर्ण लसीकरणाचं नियोजनबद्ध काम महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून होईल आणि उत्तम पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचा आरोग्य विभाग निश्चित प्रकारे तयार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।